लेकिन क्या अब ये समझा जाए कि बार बार जो आपको क्लीन चिट मिल रही है उसके बाद ना तो वो पलटवार की स्थिति में आ गए हैं, अब काउंटर अटैक करेंगे। बिल्कुल, जिन्होंने जिन्होंने मुझे तकलीफ दी है और जिन्होंने जिन्होंने गलत काम किया है, मैं सच्चे के साथ हूँ, पर गलत करके मुझे बदनाम करने की जिन्होंने कोशिश की है उनको तो मैं क्या बोलते हैं, मुझे हिंदी में आता नहीं है, पर त्यांना मी उघड पाडल्याशिवाय राहणार नाही, उनको गलत समाज के सामने नंगा करूँगा मैं कि इन्होंने कितना गलत किया। क्योंकि मेरे भी 2 साल हो गए, मेरा जो अपमान हुआ समाज के सामने, मैं भ्रष्ट हूँ, मैं ये हूँ, ये जो खड़ा किया है, एक पिक्चर खड़ा करने की कोशिश की, इससे मुझे बहुत ही मनस्ताप भी है और मैं ये लोगों को छोड़ने वाला नहीं, मतलब कानूनन छोड़ने वाला हूँ, कानूनन इनके ऊपर कार्य हो ऐसे मेरा आदेश रहेगा। मैं कानूनन संघर्ष करूँगा और कानूनन ये लोगों के ऊपर कार्रवाई करने की हमेशा कोशिश करूँगा। ज्या ज्या लोकांनी या स्वरूपाचं मला बदनाम करण्याचं षडयंत्र केलं, जे कल्पना इनामदारने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलेलं आहे आणि आता हळूहळू सिद्ध होत आहे की सगळे कागदपत्र फेक आहे, आता कोर्टामध्ये गेले त्या संदर्भामध्ये फेक कागदपत्र आढळले आणि एक बदनाम करण्याचं मला एक षडयंत्र केलं, माझा राजीनामा त्या संदर्भामध्ये मला द्यावा लागला आणि राजीनामा देईपर्यंत याला बदनाम केलं पाहिजे असं षडयंत्र केलं असं कल्पना इनामदार यांनी म्हटलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते घडलेलं आहे। महिना सव्वा महिना मीडियावर एकनाथ खडसे किती नालायक आहे, किती भ्रष्ट आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि माझी वेगळी प्रतिमा समाजासमोर उभं करण्याचा प्रयत्न केला। 40 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये असं माझ्यावर कुठलाही आरोप नव्हता, ॲलिगेशन्स नव्हतं, परंतु या 2 वर्षामधला अत्यंत अपमानापासून जीवन जगावं लागलं, कुठलाही दोष नसताना मला त्रास झाला, म्हणून ज्या ज्या लोकांनी हे केलेलं आहे त्यांच्याशी मी कायदेशीर संघर्ष करेल आणि या लोकांवर कारवाई करावी अशी मागणी मी सातत्यानं करत राहणार आहे। मला या संदर्भामध्ये जी माहिती मिळते आहे त्या माहितीमध्ये बरेचसं माहिती सत्यच माहिती आहे, त्यामुळे न्यायालयामध्ये जाईल आणि त्याचा मी पाठपुरावा नक्की करणार आहे। कारण या संदर्भामध्ये आता आणखी काय राहिलं आहे, माझी 3 वेळा अँटी करप्शनकडून सखोल चौकशी झालेली आहे, या 2 वर्षामध्ये माझ्या संपूर्ण कुटुंबाची 3 वेळा चौकशी झाली, माझ्या शेतीची, माझ्या जमिनीची, माझ्या उत्पन्नाची, माझ्या मुलांची, इतके बारकाईनं चौकशी केली, कुठलंही तथ्य त्याच्यामध्ये नाही का, शेतीच्या पलीकडे माझं उत्पन्न आजही नाही, माझं आव्हान नेहमीच राहिलेलं आहे की आणखी तुम्ही शोधा, पण हेतू पुरस्कार मानसिक छळ करण्याच्या दृष्टिकोनातून काही लोकांनी मला त्रास दिला, त्याबरोबर इन्कम टॅक्स